सत्य कधीही बाहेर येते. रामलाल नावाचा एक दूध विक्रेता काही वर्षात खूप श्रीमंत झाला, कारण तो चुकीच्या मार्गाने दुधाचा व्यापार करत असे. दूध विकण्यासाठी आणि ग्राहकांना दूध देण्यासाठी तो नदी पार करत असे. नदी पार करताना तो दुधात पाणी मिसळत असे. असे करून त्याने भरपूर दागिने आणि पैसा जमा केला होता. त्याचा मुलगा मोठा झाला होता आणि त्याचे लग्न ठरले होते. बरेच दागिने घेऊन तो बोटीवर परत येत होता. अचानक त्याची बोट उलटली आणि साराचे सर्व पैसे आणि दागिने पाण्यात बुडाले. रामलाल रडू लागला. तेवढ्यात अचानक नदीतून आवाज आला, रडणं थांबव, जे बुडलं ते तुझं नव्हतं, तू ते चुकीचं कमावलंस आणि म्हणून ते तुझ्यापासून हिसकावून घेतलं. तात्पर्य, सत्य हे कथेतील सर्वोच्च धोरण आहे. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.